ಕಡ್ಡಾಯ ಮಾತ ಎಕ್ಜುಟಿ ಚಾ ಚಾಕ ಎಡ್ಕೋಟ್ 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 चोपडा तालुक्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील धनगर समाज बांधवांनी आज तिरंगा चौक धरणगाव चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन केले आहे. सर्व धनगर समाज बांधव यांनी सांगितले की गेल्या 15 दिवसापासून पंढरपूर येथील आमचे धनगर समाज बांधव आरक्षणाला बसले आहेत आणि त्यांची परिस्थिती खूप चिंताजनक आहे. तरी सरकारला दिसत नाही का, धनगर व धनगड हे समाज एकच असून असा GR तयार केला आहे तरी सरकार त्याच्यावर लक्ष केंद्रित करत नाही. आम्ही अनेक वर्षापासून कोर्ट कचेरीत लढत आहोत तरी आम्हाला न्याय मिळत नाही. तरी सरकारने आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळून द्यावा अशी सर्व धनगर समाज बांधवांनी सरकारला आग्रहाची नम्र विनंती केली आहे. आंदोलनस्थळी सर्व समाज बांधव उपस्थित होते. साठी आमचे बांधव समाज बांधव 15 दिवसापासून पंढरपूर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत व इतर महाराष्ट्रात 60 ठिकाणी सुद्धा आमचे समाज बांधव बसलेले आहेत. 15 दिवसापासून त्यांची प्रकृती खूप खालावलेले, तरी शासन प्रशासन कुठली दखल ते घेत नाही. म्हणून आम्ही सर्व धनगर समाज महाराष्ट्र प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात आज 23 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात रस्ता रोकोचं नियोजन केलेलं होतं. त्यात सर्व संघटना सर्व पक्ष कुठलेही असं एका पक्षाचे किंवा एका संघटनेचे नसून हा बंद हा सारा समाज मिळून आहे याची नोंद सरकारने घ्यावी आणि पुढे चालून आमचं जे हक्काचं एसटी आरक्षण आहे हे जर नाही दिलं तर आमचा समाज हा राज्यकर्त्यांना माहीत आहे की ते सत्यामध्ये बसू शकतात आणि सत्यामधून उतरू शकतात. हा आमच्या समाजाचा एक ज्याच्या पाठीमागे गंभीरपणे उभा राहतो. आमचा समाज एक साधा बोळा समाज आहे. कुणाच्या आरक्षण आमच्या आरक्षण आम्हाला द्यावं. आम्ही कोणत्या समाजावर अन्याय करणार नाही. आम्हाला आरक्षणामध्ये अवघड निर्माण करून याचे आरक्षण घ्यावं. एक जो महाराष्ट्रात एनटी आणि वरती देशामध्ये आम्हाला OBC मध्ये असा हा कुठला न्याय आहे. एक आपण म्हणतो एक नागरिक एक समान कायदा आणि आम्हाला असा दुजा भाव काय. आम्ही राज्य सरकार MP मध्ये आणि भारत सरकारमध्ये OBC मध्ये हा एक दुजाभाव समाजामध्ये पुरवला जात आहे आणि आज पुरावा सरकारने दूर करावा अशी मी आपल्याकडनं ही विनंती करतो. लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव. लोकनायक न्यूज़.